हेलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट्स। त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत कॉम्बिनेशन ऑफ एरर्स। हा छोटासा व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये आपण कॉम्बिनेशन ऑफ एरर्स कंप्लीट करणार आहोत, त्याचबरोबर सॉल्ड एक्झाम्पल 1.6 पण। सो लेट अस स्टार्ट। वेन वी डू अन एक्सपेरिमेंट अँड मेजर वेरियस फिजिकल क्वांटिटीज असोसिएटेड विथ द एक्सपेरिमेंट, वी मस्ट नो हाऊ द एरर्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल मेजरमेंट कंबाईन टू गिव्ह एरर्स इन द फायनल रिझल्ट। म्हणजेच काय, आधी आपण यादीच एरर्स म्हणजे काय किंवा एरर्स कोणत्या प्रकारचे असतात, एरर्स कशामुळे होतात आणि एरर्स अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं पाहिलेलं आहे। सो आता आपण पाहणार आहोत की जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो तेव्हा एक्सपेरिमेंट काय पूर्ण एकदमच होत नाही, त्याच्यामध्ये काही स्टेप्स असतात। सो प्रत्येक स्टेपमध्ये एखादी चूक जर झाली तर एकदम फायनल रिझल्टपर्यंत किती चुका होऊ शकतात हे सगळं आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ एरर्समधून कळणार आहे। ओके, सो फॉर एक्झाम्पल, इन द मेजरमेंट ऑफ द रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर युझिंग ओहम्स लॉ, देअर विल बी अन एरर इन द मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड दॅट ऑफ करंट। म्हणजे जेव्हा आपण ओहम्स लॉ वापरणार आहोत तर ओहम्स लॉ वापरून जेव्हा आपण एखादं कोणतं पण करंटचं इक्वेशन किंवा इलेक्ट्रिसिटी संबंधित कोणतं पण इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा इक्वेशन सॉल्व केल्यानंतर सपोज की पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करण्यामध्ये आपली थोडीशी चूक झालेली आहे। ओके, सो आता ती जी पोटेन्शियल डिफरन्समधली चूक आहे ते जेव्हा आपण पूर्ण एक्सपेरिमेंट करू किंवा जेव्हा आपण पूर्ण इक्वेशन सॉल्व करू तेव्हा ती शेवटपर्यंत राहणार आहे, म्हणजे शेवटपर्यंत त्या चुका कंटिन्यू होत राहणार आहेत। सो मग त्या चुका झाल्यानंतर त्याचा ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि वॉट एवर जे आपण सगळे ऑपरेशन्स आहेत ते कसं केले जातात हे सगळं आपण आता पाहणार आहोत। सो इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी हाऊ दीज एरर्स कंबाईन टू गिव्ह दी एरर इन द मेजरमेंट ऑफ रेझिस्टन्स। आणि मग या सगळ्या एरर्स कशाप्रकारे एकत्र येतात आणि त्यापासून आपल्याला रेझिस्टन्समध्ये कशाप्रकारे एरर्स बघायला मिळतात हे आता आपण पाहणार आहोत। सो एरर्स इन सम अँड इन डिफरन्स, जेव्हा आपण ॲडिशन करतो, जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा होणाऱ्या एरर्स। सपोज टू फिजिकल क्वांटिटीज ए अँड बी हॅव मेजर्ड व्हॅल्यूज ए प्लस मायनस डेल्टा ए। डेल्टा ए म्हणजे काय, ए मधला डिफरन्स। आपल्याकडे दोन ए आहेत तर त्या दोन ए मधला डिफरन्स म्हणजे आपण डेल्टा ए ने लिहितो। आता या ठिकाणी या एसोबत आपण डेल्टा ए प्लस करू शकतो, सोबतच आपण मायनस पण करू शकतो, त्याच्यामुळे प्लस मायनस दोन्ही साईन्स आहेत। आणि सिमिलरली बी प्लस मायनस डेल्टा बी रेस्पेक्टिवली, वेअर डेल्टा ए अँड डेल्टा बी आर देअर मीन ॲब्सल्यूट एरर्स। आणि या ठिकाणी डेल्टा ए आणि डेल्टा बी काय आहेत, मीन ॲब्सल्यूट एरर्स। मीन ॲब्सल्यूट एरर्स काय असतं आणि ते कसं फाइंड आउट करायचं हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिले। आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, नसेल पाहिला तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे ज्यावर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। ओके, सो वी विश टू फाइंड द ॲब्सल्यूट एरर डेल्टा झेड इन देअर सम्स। मग आता याच्यामधली जी ॲब्सल्यूट एरर आहे म्हणजे ए आणि बी मधली जी पण ॲब्सल्यूट एरर आहे ती कंबाईन करून आपण डेल्टा झेडमधून फाइंड आउट करू शकतो। सो आता या ठिकाणी झेड म्हणजे काय, ए प्लस बी। ओके, आता आपण इक्वेशन्स तयार करतो आहे एरर्ससाठी की झेड म्हणजे काय असणार आहे, ए एक क्वांटिटी आहे, कोणती पण एक फिजिकल क्वांटिटी, बी कोणती तरी एक फिजिकल क्वांटिटी आहे, या दोघांचे ॲडिशन म्हणजे झेड। ओके, सम म्हणजे थोडक्यात झेड आपण घेणार आहोत। आफ्टर दॅट, आता या ठिकाणी परत एकदा जसं की आपण डेल्टावाल्या व्हॅल्यूज घेतलेले आहेत ए आणि बीसाठी, सिमिलरली आपण झेडसाठी पण घेणार आहोत कारण झेड म्हणजे काय, त्या दोघांची सम। सो झेड प्लस मायनस डेल्टा झेड आणि ब्रॅकेटमध्ये आपल्या दोन्ही पण व्हॅल्यूज। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय केलं, ए आणि बी एकत्र घेतलेलं आहे आणि प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी सेपरेट घेतलं आहे कारण हे दोघांमध्ये पण आहे, त्याच्यामुळे हे एकत्र घेतलं आणि या ठिकाणी यांना ब्रॅकेटच्या बाहेर काढले। मग आता इथे जर आपण पाहिलं तर सिमिलरली या ठिकाणी पण झेड आपण इथे ब्रॅकेट आपल्याला टाकायचं नाही, पण तरी पण आपण या ठिकाणचं आपण झेड या ए बी सोबतच ठेवणार आहोत आणि डेल्टावाले एकत्र घेणार आहोत आणि झेडवाले एकत्र घेणार आहोत। सो आता या ठिकाणी झेड इज इक्वल टू ए प्लस बी वेगळं येणार आहे आणि प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी एकत्र येणार आहे। ओके, सो बेसिकली हे एक इक्वेशन तयार झाले। आफ्टर दॅट, हे तर आपण समसाठी पाहिलं, आता डिफरन्ससाठी काय, तर त्यात आपण बघतोय की सपोज आपल्याला ए मायनस बी फाइंड आउट करायचं आहे, सो झेड काय आहे त्या दोघांचा डिफरन्स इज इक्वल टू ए मायनस बी। सिमिलरली सेम इक्वेशन, आता या ठिकाणी पण आपण प्लस मायनस म्हणजे या ठिकाणी मायनस करतोय पण घेताना आपल्याला दोन्ही पण घ्यावं लागणार आहे प्लस मायनस कारण ती क्वांटिटी तशीच लिहिली जाते। सो झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए प्लस मायनस डेल्टा ए, आता आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन करतोय सो मध्ये मायनसचं साईन, बी प्लस मायनस डेल्टा बी, आता या ठिकाणी पण ए आणि बी कॉमन येणार, डेल्टावाले एकत्र येणार, म्हणजेच या ठिकाणी डेल्टा प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी। ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डेल्टा झेडसाठी चार पॉसिबल व्हॅल्यूज आहेत। कशा काय, या ठिकाणची पहिली पॉसिबल व्हॅल्यू, इथे दुसरी पॉसिबल व्हॅल्यू, आता इथे पॉझिटिव्हवाली एक, निगेटिव्हवाली एक,
म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह अशा प्रकारे एकूण चार व्हॅल्यूज आपल्याला डेल्टा झेडच्या मिळू शकतात. ओके, सो या त्या चार व्हॅल्यूज आहेत की कधीतरी डेल्टा ए पॉझिटिव्ह असेल, डेल्टा बी निगेटिव्ह असेल, कधी दोन्हीही पॉझिटिव्ह असतील, कधी दोन्हीही निगेटिव्ह असतील, आणि कधी डेल्टा ए निगेटिव्ह आहे आणि डेल्टा बी पॉझिटिव्ह आहे. ओके, सो हेन्स मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर इज डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू काय येते तर डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी, ही सेकंड वाली व्हॅल्यू मॅक्झिमम येते. ओके, दोन्ही पण केसेसमध्ये वरती पण आणि खाली पण, म्हणजे ॲडिशनमध्ये पण आणि सबट्रॅक्शनमध्ये पण. आफ्टर दॅट व्हेन टू क्वांटिटीज आर ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड, जेव्हा आपण कोणत्याही दोन क्वांटिटीज ॲड करतो, जसं की या ठिकाणी आपण ए आणि बी सपोज केलं होतं, इन दिस वे आपण कोणत्याही दोन क्वांटिटीज जेव्हा ॲड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो, द ॲब्सोल्यूट एरर इन द फायनल रिझल्ट इज द सम ऑफ द ॲब्सोल्यूट एरर्स इन द इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज. मग जेव्हा आपल्याला एक शेवटची एरर मिळणार आहे, म्हणजे फायनल रिझल्टमध्ये जी आपल्याला एरर मिळणार आहे ॲब्सोल्यूट एरर, तर ती एरर म्हणजे सम असणार आहे आधी आपण केलेल्या चुकांची. आधी आपण ज्या काही एरर्स केलेल्या आहेत त्या सगळ्या एरर्सची सम म्हणजे मिळणारी फायनल एरर. ओके, सो नेक्स्ट इज दॅट की एरर्स इन प्रोडक्ट अँड इन डिव्हिजन. मग आधी आपण काय पाहिलं, एरर्स इन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. आता आपण पाहतोय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये कशाप्रकारे एरर्स होतात. सो सपोज झेड इज इक्वल टू ए मल्टीप्लाय बाय बी. आता या ठिकाणी झेड जे आहे ॲक्च्युअल आपलं जे आन्सर येणार आहे तर ते आहे किंवा ॲक्च्युअल कॉम्बिनेशन ऑफ द एरर आहे, इज इक्वल टू ए मल्टीप्लाय बाय बी. ए एक फिजिकल क्वांटिटी आहे, बी एक फिजिकल क्वांटिटी आहे. सो द मेजर व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर, आता या ठिकाणी पण ए प्लस मायनस डेल्टा ए आणि बी प्लस मायनस डेल्टा बी. पुन्हा एकदा सेम आधीच्या पद्धतीनेच की या ठिकाणी पण झेडच्या व्हॅल्यूज आपण झेड प्लस मायनस डेल्टा झेड, एची व्हॅल्यू आपण ए प्लस मायनस डेल्टा ए आणि बीची व्हॅल्यू आपण बी प्लस मायनस डेल्टा बी असं घेणार आहोत, आणि यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. ओके, सो आता या ठिकाणी मल्टिप्लाय करतो याचा अर्थ काय की या ठिकाणी हा जो ए आहे या एने पूर्ण आपल्याला या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, आणि हा जो प्लस मायनस डेल्टा ए आहे याने पण पूर्ण आपल्याला या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो जेव्हा अशा प्रकारचं आपलं मल्टिप्लिकेशन तयार होईल तर तेव्हा आपल्याला अजून एक इक्वेशन मिळेल, दॅट इज ए बी प्लस मायनस ए डेल्टा बी वगैरे वगैरे, सो हे तुम्ही रीड करू शकता. मग आता या इक्वेशनला जेव्हा आपण डिवाईड करणार आहोत झेडने आणि आर एच एसला जेव्हा आपण डिवाईड करणार आहोत ए बीने, तेव्हा आपल्याला अशा प्रकारचं अजून एक इक्वेशन मिळते. लेफ्ट हँड साईडला काय होतं, एवढेच टर्म्स होते. आता या टर्म्सला आपल्याला डिवाईड करायचं आहे झेडने. राईट हँड साईडला या सगळ्या एवढ्या टर्म्स आहेत आणि या टर्म्सला आपल्याला डिवाईड करायचं आहे ए पीने, म्हणजेच ए मल्टिप्लाय बाय बीने. सो आता जेव्हा आपण त्यांना डिवाईड करणार तेव्हा अशा प्रकारचं अजून एक इक्वेशन आपल्यासमोर तयार होईल. जस्ट तुम्हाला या ठिकाणी डिवाईड करायचं आहे सगळ्यांना मिळून नाही, किंवा तुम्ही कंबाईन करू शकता किंवा वेगवेगळं पण करू शकता ॲज यू विश. जर तुम्ही या ठिकाणी डिवाईड करणार आहात ए बी वगैरे सगळ्यांसाठी, तर ए ए बी बी वगैरे प्रत्येक ठिकाणी कॅन्सल होईल, म्हणजे ते वन येईल, कारण दोन्ही कॅन्सल झाले तर वन आलं असतं, त्याच्यामुळे फर्स्ट ह्याच्यामध्ये वन आलेलं आहे. परत एकदा या ठिकाणी ए बीने डिवाईड करणार आहात, ए ए कॅन्सल होईल फक्त डेल्टा बी अपॉन खालचा बी. त्याच्यानंतर परत या ठिकाणी ए बीने डिवाईड करणार आहात, त्याच्यानंतर याच्यामध्ये बी बी कॅन्सल होईल डेल्टा ए अपॉन ए. तर अशा पद्धतीने तुम्ही जस्ट ए बीने डिवाईड करत जायचं, यू विल गेट दी फायनल आन्सर, दॅट इज हे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की सिन्स डेल्टा ए अपॉन ए अँड डेल्टा बी अपॉन बी आर व्हेरी स्मॉल, वी शाल नेग्लेक्ट देअर प्रोडक्ट. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डेल्टा बी अपॉन बी म्हणजेच काय, जो बीमधला डिफरन्स आहे तो डिवायडेड बाय बी. आता ते जर व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत तर ऑलरेडी डेल्टा बी डिवायडेड बाय बी जेव्हा आपण करू तर जी पण व्हॅल्यू येणार ती नेग्लिजिबल आहे. नेग्लिजिबल म्हणजे एवढी काही ती महत्त्वाची नाही आहे, सो त्याच्यामुळे आपण तिला इग्नोर पण करू शकतो, नेग्लेक्ट पण करू शकतो. सो मग या ठिकाणी मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन झेड काय असणार आहे, तर हे दोन जर टर्म्स कॅन्सल झाले, म्हणजे हे जे आपले दोन टर्म्स आहेत जे की आपण इग्नोर करणार आहोत, ते दोन टर्म्स गेल्यानंतर हे जे राहिलेले दोन टर्म्स आहेत तर तेच फक्त पुरे कॅरी होणार आहेत. सो आणि या ठिकाणी वन वन पण जाणार आहे. सो आता या ठिकाणी डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. द फॉर्म्युला ऑल्सो अप्लायज टू द डिव्हिजन ऑफ टू क्वांटिटीज. आता हा सेम फॉर्म्युला आपण डिव्हिजनसाठी पण वापरू शकतो. सो थस व्हेन टू क्वांटिटीज आर मल्टीप्लाइड ऑर डिवायडेड द मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन द रिझल्ट इन द सम ऑफ रिलेटिव्ह एरर्स इन ईच क्वालिटी. म्हणजे काय, जेव्हा क्वांटिटी, सो जेव्हा आपण यांचे जेव्हा आपण यांचं मल्टिप्लिकेशन करू किंवा जेव्हा आपण यांचं डिव्हिजन करू तेव्हा जो काही आपल्याला फायनल रिझल्ट मिळणार आहे किंवा फायनल कॉम्बिनेशन ऑफ एरर मिळणार आहे तर ती यांची सम असणार आहे. ओके, म्हणजे ज्या पण आपण आधी फाईंड आउट केलेल्या एरर्स आहेत त्या सगळ्यांची सम म्हणजे आपल्याला कॉम्बिनेशन एरर मिळणार आहे, मग ते मल्टिप्लिकेशनमध्ये असो डिव्हिजनमध्ये असो आणि आधी आपण पाहिल्याप्रमाणे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये असो. ओके, सो फायनली आपल्याला त्या सगळ्यांची सम मिळणार आहे रिलेटिव्ह एररमध्ये, म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ एररमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की एरर्स ड्यू टू द पॉवर ऑफ मेजर्ड क्वांटिटी. आता या ठिकाणी पॉवर म्हणजेच काय, इंडेक्स. सो सपोज करूया आपण की झेड इज इक्वल टू आहे ए रेस टू थ्री किंवा ए क्यूब.
मैं आता ए क्यूब यहाँ अर्थ का है, ए मल्टीप्लाय बाय ए मल्टीप्लाय बाय ए, जेव अपन टू का क्यूब लिखो यर्थ टू मल्टीप्लाय बाय टू मल्टीप्लाय बाय टू। ओके, सो सिमिलरली ए चा क्यूब म्हणजे थ्री टाइम्स ऑफ ए। मग आता या ठिकाणी थ्री टाइम्स ए आहे, याचा अर्थ जेव्हा आपण इक्वेशन मध्ये लिहिणार डेल्टा झेड अपॉन झेड, तर तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला डेल्टा ए अपॉन ए लिहावं लागेल। सो तेच या ठिकाणी दिलेला आहे। मग आता हा जो मल्टिप्लिकेशनचा रूल आहे जो की आपण आधी पाहिलेला आहे, त्या मल्टिप्लिकेशनच्या रूलनुसार या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्याला पॉवर देतोय, तर पॉवर याचा अर्थ काय, ए पॉवर एन असं एक बेसिकली स्ट्रक्चर असतं, याच्यामध्ये आपण एनची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, थ्री घेतलेली आहे। ओके, सो हे द रिलेटिव एरर इन झेड इज इक्वल टू ए टू द पॉवर थ्री, किंवा ए क्यूब इज थ्री टाइम्स द रिलेटिव एरर इन ए, म्हणजे एमध्ये जेवढी रिलेटिव येणार आहे एरर येणार आहे त्याच्या थ्री टाइम्स काय असणार आहे ॲक्च्युअल एरर। ओके, सो आफ्टर दॅट इफ झेड इज इक्वल टू ए रेस टू एन, जर झेड इज इक्वल टू ए रेस टू एन, आता या ठिकाणी एमध्ये कोणताही इंटेजर तुम्ही घेऊ शकता, किंवा हां इंटेजर तुम्ही कोणता पण घेऊ शकता, प्लसमध्ये असेल मायनसमध्ये असेल वॉट एवर। सो डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू एन मल्टीप्लाय बाय डेल्टा ए अपॉन ए, हे तुमचं वन पॉईंट एट इक्वेशन तयार झालेलं आहे। सो इन जनरल इफ झेड इज इक्वल टू ए रेस टू पी बी रेस टू क्यू, म्हणजे या ठिकाणी कोणते पण व्हेरिएबल्स घेतलेले आहेत, कोणते पण पॉवर तुम्ही घेऊ शकता, या ठिकाणी जस्ट एक्झाम्पल्स म्हणून व्हेरिएबल्स घेतलेले आहेत, बट तुम्ही कोणत्याही पॉवर घेऊ शकता। असे जेव्हा कोणत्याही पॉवर्स असेल तेव्हा कसं सॉल्व्ह करायचं, या ठिकाणी सांगितलेलं आहे की डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू जी पॉवर आहे ए ची, ती या ठिकाणी घ्यायची आहे, जसं की आपण या ठिकाणी एन घेतलं होतं तसंच या ठिकाणी पी घेतलेलं आहे। ओके, फक्त हे व्हेरिएबल्स आहेत डेल्टा ए अपॉन ए प्लस क्यू डेल्टा बी अपॉन बी प्लस आर डेल्टा सी अपॉन सी, हे आहे इक्वेशन 1.9। सो द क्वांटिटी इन द फॉर्म्युला विच हॅज लार्ज पॉवर इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅक्झिमम एरर। मग आता यांच्यामध्ये ज्याची पॉवर लार्ज असेल, ज्याची पॉवर मोठी असेल, तर ते एररसाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज नाही दिले, जस्ट पी क्यू आर दिले, पण याच्यामध्ये ज्याची व्हॅल्यू जास्त असेल, सपोज की आरची व्हॅल्यू जास्त आहे, तर एरर होण्यासाठी आर रिस्पॉन्सिबल आहे। ओके, आर म्हणजे ज्याची जी पण पॉवर असेल तर ते रिस्पॉन्सिबल आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट 1.6 एक्झाम्पल, या ठिकाणी सांगितलेलं आहे की इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द व्हॅल्यूम ऑफ अन ऑब्जेक्ट, म्हणजे एका ऑब्जेक्टचं व्हॅल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मास फाइंड आउट करायचं आहे, डेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे, ज्या ठिकाणी एम म्हणजेच मास घेतलेला आहे 5 प्लस मायनस 0.15 के जी, प्लस मायनस याचा अर्थ काय की 5 के जी तर आहे, पण 5 वरती 0.15 किंवा 5 खाली 0.15 पण येऊ शकतं। ओके, आता या ठिकाणी असा पी लिहायचा अर्थ काय होतो, डेन्सिटी, याला आपण पी, याला आपण रो म्हणतो, एक ग्रीक लेटर आहे। सो रो इज इक्वल टू काय आहे या ठिकाणी, 5 प्लस मायनस 0.2 किलोग्राम मीटर रेस टू मायनस 3। मग आता या ठिकाणी प्लस मायनस का घेतले, 5 म्हणजे 5 प्लस 0.2 असेल किंवा 5 मायनस 0.2 असेल, किंवा यांच्यामध्ये कुठेतरी याची रेंज असणार आहे। ओके, सो आपल्याला पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायची आहे इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम, व्हॉल्यूमच्या मेजरमेंटमध्ये आपल्याला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायची आहे। सो लेट अस सी, जसं की आपल्याला या ठिकाणी डेन्सिटी सांगितलेली आहे 5 प्लस मायनस 0.2, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम। आता या ठिकाणी हे जर आपण रिअरेंज केलं, कारण आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी, सो व्हॉल्यूम इज इक्वल टू मास डिवायडेड बाय डेन्सिटी। मग आता या ठिकाणी पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, डेल्टा मास डिवायडेड बाय सिंपल मास, म्हणजे जे पण डेल्टा मास आहे, म्हणजे डिफरन्स बिटवीन मास आहे डिवायडेड बाय द ॲक्च्युअल मास आहे, तर ते प्लस डेल्टा रो किंवा डेल्टा डेन्सिटी डिवायडेड बाय ॲक्च्युअल डेन्सिटी मल्टीप्लाय बाय 100 का केलं, तर आपल्याला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायची आहे, सो आपण 100 मल्टीप्लाय केलं। ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी किती डेल्टा आहे, किती डिफरन्स सांगितलं, प्लस मायनस किती आहे, 0.15 आहे, सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 0.15 लिहिलं, डिवायडेड बाय ॲक्च्युअल मास काय आहे 5। आता हे कसं घ्यायचं बघा, पुन्हा एकदा सांगते, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे काय असणार आहे आपला ॲक्च्युअल मास, ओके, आणि हे काय असणार आहे आपला डेल्टा मास, म्हणजे हे काय प्लस मायनस एवढं होऊ शकतं। सो इन दिस वे हे आहे डेल्टा मास आणि हे आहे ॲक्च्युअल मास, सो त्याच व्हॅल्यूज आपण लिहितो आहे, ॲक्च्युअल मास येणार आहे 5, डेल्टा मास त्याच्यावरती 0.15, आणि या ठिकाणी परत एकदा डेन्सिटीमध्ये जर आपण पाहिलं तर डेल्टा डेन्सिटी आहे 0.2, म्हणजे डिफरन्स आहे 0.2 आणि ॲक्च्युअल आहे 5। सो हे जस्ट तुम्हाला 5 सेम असल्यामुळे आपण लगेच हे ॲड करू शकतो। सो ॲड करायचं आहे, यांनी काय केलेलं आहे की डायरेक्ट ॲड केले, आपण असं करूया 0.17 डिवायडेड बाय 5, आणि मग तुम्ही त्याला डिवाइड करत राहा, डिवाइड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मल्टीप्लाय बाय 100 पण करायचं आहे, सो यू विल गेट 7%, म्हणजेच पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम काय आहे 7% आहे। सो इन दिस वे आपण काही फॉर्म्युलाजच्या आधारे हे फाइंड आउट करू शकतो। ओके, आफ्टर दॅट 1.7, द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिटरमाइंड बाय युझिंग अ सिम्पल पेंड्युलम ऑफ लेंथ L इज इक्वल टू 100 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर। इफ द टाइम पिरियड इज टी इज इक्वल टू 2 प्लस मायनस 0.01 सेकंड, फाइंड द मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ जी।
सो ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये किती एरर असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मॅक्सिमम पर्सेंटेज एरर आपल्याला यामध्ये फाइंड आउट करायची आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी सांगितलेलं आहे की ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी व्हॅल्यू आहे तर ती डिटर्माइन केली जाणार आहे एका पेंडुलमच्या आधारे. आता जेव्हा पण आपण पेंडुलम घेतो तर पेंडुलमसाठी आपला हा फॉर्म्युला ठरलेला आहे. हा फॉर्म्युला कुठून आला तर ते पण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मी जस्ट त्याचं पिक्चर दाखवते हा फॉर्म्युला कसा आला. तर आपण डायमेन्शन्समध्ये पाहिलं होतं आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता हा फॉर्म्युला कसा आला ते. सो फॉर्म्युला काय आहे, टी म्हणजेच टाईम पिरियड इज इक्वल टू 2π इन द स्क्वेअर ब्रॅकेट एल म्हणजेच लेंथ डिवायडेड बाय ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आफ्टर दॅट हा पूर्ण फॉर्म्युला आहे. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे जर आपण या ठिकाणी दोन जे आहेत या दोघांचा जर आपण स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग जर आपण केलं, स्क्वेअरिंग केल्यानंतर म्हणजे दोन्ही पण साईडमध्ये स्क्वेअरिंग जर केलं तर टी स्क्वेअर इज इक्वल टू 2π² आणि याला पण आपण स्क्वेअरमध्ये टाकणार आहोत. आता ऑब्व्हियसली गोष्ट आहे की जेव्हा आपण अंडररूटमध्ये असणाऱ्या एखाद्या नंबरला स्क्वेअरमध्ये टाकतो आहे याचा अर्थ त्यांचं स्क्वेअर ब्रॅकेट निघून जात आहे. म्हणजेच या ठिकाणी टी स्क्वेअर इज इक्वल टू 4π² मल्टीप्लाय बाय एल अपॉन ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असा आपला एक सिक्वेन्स तयार होणार आहे किंवा एक इक्वेशन तयार होणार आहे. सो लेट अस सी फॉर द सॉल्ड एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे. ओके, सो जेव्हा आपण स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग केल्यानंतर अशा प्रकारचं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता आपल्याला ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीबद्दल फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यामुळे आपण फॉर्म्युला त्याप्रमाणे वळवून घेऊया. सो जी इज इक्वल टू 4π² मल्टीप्लाय बाय एल अपॉन टी स्क्वेअर. आता या ठिकाणी डेल्टा एल म्हणजेच काय, डेल्टा लेंथ आपल्याला सांगितलेली आहे. लेंथ सांगितली होती 100 ± 0.1 cm. सो डेल्टा एल काय आहे, 0.1 cm. ॲक्च्युअल लेंथ 100 cm. डेल्टा टी पण आपल्याला सांगितलेलं होतं, दॅट इज 0.01 सेकंड. आणि ॲक्च्युअल टाईम आहे, दॅट इज 2 सेकंड. ओके, सो आता आपल्याला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायची आहे कशामध्ये, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये. सो देअरफॉर आपण डेल्टा जी अपॉन जी मल्टीप्लाय बाय 100 का, तर पर्सेंटेज एररसाठी मल्टीप्लाय बाय 100. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की डेल्टा एल अपॉन एल प्लस 2 मल्टीप्लाय बाय डेल्टा टी अपॉन टी मल्टीप्लाय बाय 100 तर आहेच. मग सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत, मल्टीप्लाय बाय 100 करणार आहोत आणि फायनली आपल्याला आन्सर मिळेल ते असणार आहे पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज 1.1%. सो इन दिस वे आपण काही सॉल्ड एक्झाम्पल्स पाहिलेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे सिग्निफिकंट फिगर, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.